ईश्वराचा प्रसाद म्हणजे काय, बक्षीस म्हणजे काय, काय त्या प्रसादामध्ये काय महत्व आहे, आणि बक्षीस हे कौतुकास्पद असतं बरं का। ज्ञान प्रयत्नवादी आहे। ईश्वर ज्यावेळेस प्रसाद देतो तो टप्पा फार वेगळा असतो। हे ज्ञान हा पुरुषार्थाचा भाग आहे आणि प्रसाद ह्या मुलानं जिंकलेला आहे म्हणून त्याला प्रसाद, प्रसादालाच आताच्या काळात बक्षीस म्हणतात। एखाद्या मुलाने चांगली कामगिरी केली, माझं बोलणं नीट आहे का, चांगली कामगिरी केली, कामगिरी हा पुरुषार्थ आहे। एखाद्या साधकानं प्रयत्न करून ज्ञान मिळवलं, गुरुची सेवा करून आत्म्याला प्रसन्न करून ज्ञान मिळवलं, हे ज्ञान त्याचा पुरुषार्थ आहे आणि त्या पुरुषार्थावर ईश्वर प्रसन्न होतो। देव ज्यावेळेस प्रसन्न होतो ना त्याला भक्ती प्रदान करतो, तो बोनस आहे, ते बक्षीस आहे। ज्ञानापर्यंत आपल्याला चालायचंय, ज्ञानाचा पुढचा टप्पा, आनंदाचा प्रसादाचा टप्पा हा ईश्वर प्रदान करत असतो, त्याचं नाव भक्ती आहे।